नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि आपल्या यूट्यूब चॅनल कोकण कल्चरमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी उभा आहे मुंबई गोवा हायवेवरती निवळी या ठिकाणी. तर रत्नागिरीपासून साधारण 20 किलोमीटर अंतर आहे आणि माझ्या मागे आहे श्री सात आसरा रांभोळकरीन प्रसन्न आईचं देऊळ. खूप सुंदर असं देऊळ आहे, तर तिथे आता आपण भेट देणार आहोत. तर मित्रांनो, पाहताय इकडे आहे टुवर्ड्स मुंबई आणि इकडे आहे टुवर्ड्स गोवा. आणि हे रोडला लागूनच मंदिर आहे. तुम्ही इकडून खूप वेळा गेलात असेल पण तुमच्या नजरेत पडलं नसेल, कारण मंदिर खाली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. वरतून ओढा वाहतो आणि ओढ्याच्या खाली मंदिर आहे. सध्या कोकणामध्ये नवरात्र उत्सव सुरू आहे, तर इकडे आरती वगैरे ठेवलेली आहे मंदिरात जाण्यासाठी. हे बघा, श्री सात आसरा रांभोळकरीन देवी आईचं मंदिर. आणि इकडे सध्या कोरोनामुळे सध्या एक बोर्ड पण लावलेला आहे. खूप चांगला असा संदेश आहे, मास्कचा वापर अनिवार्य आहे. आणि मंदिरामध्ये जर तुम्हाला देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर यांनी इथं सॅनिटायझरसुद्धा ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आरती वगैरे घ्यायची असेल तर इथे आपले काका आहेत, त्यांच्याकडून आपण आरती वगैरे घेऊ शकतो. आरतीची किंमत काय काका? 60 रुपये का? तुमचं नाव काय? मधुकर देवजी डांगे. आणि कधीपासून इकडे आहात? साधारणपणे पहिल्या दिवसापासून. पहिल्या दिवसापासून ना. आणि आपल्या इकडे हे मंदिर कधीपासून आहे तरी ते काय सांगता येणार नाही. अंदाजे काय? अंदाजे जवळजवळ 100 वर्ष होऊन गेले. 100 वर्ष का? तर काकांनी आपल्याला माहिती दिली आहे, साधारण या मंदिराला 100 वर्ष जास्त झालेले आहे. जे मंदिर आहे आपले श्री सात आसरा रांभोळकरीन देवी आईचं मंदिर आहे. तर आपले हे काका आहेत डांगेवाडीतले ना, डांगेवाडीतले काका आहेत. तर काका धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आरती तर घेतलेली आहे, आता जाऊया आपण खाली मंदिराकडे. प्रथम सॅनिटायझर घेऊया थोडंसं हातावरती. बघा, इथून खाली आहेत पायऱ्या आहेत उतरण्यासाठी आणि समोर मंदिर आहे. थोडी सजावट केलेली आहे नवरात्र उत्सव असल्यामुळे. तर मित्रांनो, आता आपण खाली मंदिराच्या इकडे आलेलो आहोत. इकडे हे मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. वरतून ओढा आहे आणि खाली आहे मंदिर. इकडून पाणी वगैरे येतं आहे आतून. इकडे खाली मंदिराची आपले आई रांभोळकरीन आहे. तर आपण आता पाऊस नसल्यामुळे पाणी वगैरे नाही आहे. पाऊस ज्यावेळी मोठा पाऊस वगैरे असतो त्यावेळी इकडून वरतून पाणी खाली येत असतं आणि खाली मंदिर. आणि इकडे जे आता कोरोनाच्या दृष्टीमुळे जी लोकं येतात त्यांची इकडे नाव नोंदणीसुद्धा केली जाते. जर मित्रांनो तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर निवळीमध्ये आहे मंदिर. निवळीपासून जरा रत्नागिरीच्या दिशेने आलात तर 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. Thank you.
तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.